मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आता 2:45 झालेले आहेत आणि आज आपण प्रवास करणार आहोत अमरावती ते छत्रपती संभाजीनगर. हे आहे अमरावतीचे बसस्थानक वाहतूक नियंत्रण कक्ष. समोर पाहू शकता आपली बस लागलेली आहे अकोली छत्रपती संभाजीनगर मध्ये येणारे आपले हे असतील भंडारा, नागपूर, अमरावती, अकोला, चिखली आणि जालना असा मार्ग आहे या बसचा. तर आपण आता अमरावतीमध्ये आहोत, त्यामुळे अमरावतीनंतर अकोला, चिखली, जालना आणि नंतर छत्रपती संभाजीनगर. बस नंबर आहे MH14LB1459 आणि आगार आहे भंडारा साकोली. एवढे प्रवासी आता बस मध्ये बसलेले आहेत. हां ठीक आहे. दोन वाजून 54 होत आहेत आणि आता आपण अमरावती बस स्थानकातून बाहेर पडलो आहोत. छत्रपती संभाजीनगरचे अंतर हे 318 किलोमीटरचे आहे आणि 318 किलोमीटरच्या अंतरासाठी लागणारा वेळ आहे 4:45 वेळात आपल्याला गुगल मॅपवरती दाखवत आहे. निघालो आपण आता 3:00. किती वाजेपर्यंत पोहोचतो आहे गेल्यानंतर कळेल, मी सांगेनच तुम्हाला. यवतमाळ अकोला काय म्हणतंय? आलेली बसस्थानक बडनेरा. अमरावती ते छत्रपती संभाजीनगरचे तिकीट आहेत 710 रुपये. महिलांसाठी 50% तिकीट जर राहतील तर अमृत म्हणजे 75 वर्षांच्या वरती जे लोक असतील त्यांच्यासाठी मोफत प्रवास असेल. तर बसबद्दल बोलायचं झालं तरी ते आपल्याला बॉटल होल्डर दिलेलं आहे इथे म्हणजे नाही का पिशवी वगैरे आणण्यासाठी, आणण्यासाठी आहे, पेपर वगैरे ठेवण्यासाठी आहे आणि पुशबॅक सीट जसं की आपल्या सीटला पण आहे बघा ते पुशबॅक सीट आहे आणि तिथे समोर मोबाईल चार्जिंगसाठी चार्जिंग कोड दिलेला आहे. तर 3:51 झाले आहेत आणि आता आपण मूर्तिजापूर बसस्थानकात पोहोचलो आहोत.
कधी कधी लक्षात राहतं. हो बरं झालं. गेलेली बस रामटेक शेगाव. बसची स्पीड नाही घरी घरी आपण 4 दिवसाच्या मध्ये तिथं मुक्काम पडतो. तिथं मुक्काम करतो शेगावला. इथं मुक्काम केला होता तिथे हॉटेल बोलतो. हां तेच ना, आलं पाहिजे बॉक्स मध्ये. पाहू शकता समोर अकोला 27 किलोमीटर, जळगाव 208, धुळे 300, सुरत 545. मित्रांनो, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्यासाठी जी वणवण आपल्यालाही आहे, तशीच हे मुके जे जनावरं आहेत त्या मुके जनावरांसाठी आपल्या दारामध्ये किंवा जवळपासच्या एखाद्या गार्डनमध्ये पाण्याची व्यवस्था करत जावं. कारण की आपण पाणी मागू शकतो, ते पाणी मागू शकत नाही. प्रत्येक ठिकाणी पाणी मिळेलच असं नाही आहे, त्यामुळे पाण्याची व्यवस्था करत जावं एवढीच विनंती. तर 4:49 झालेले आहेत आणि आता आपण अकोला बस स्थानकामध्ये आलो आहे. अकोल्यामध्ये याआधी पण आपण आलेलो आहोत. अकोला बस स्थानकाचा हा परिसर आहे. हे प्रवासी सर्व आणि आपली बस समोर लागलेली आहे. मित्रांनो, अकोल्यामध्ये वातावरण पावसाचं झालेलं आहे. समोर आता वीज पण चमकली. या साईडला समोर खूप घडलेलं दिसतंय. पाऊस पडला तर मजाच येईल. बघू काय होत आहे. पावसाची लिंब पडत आहेत आता सध्या, रात्रीवर पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, पावसाला सुरुवात झालेली आहे. भर उन्हाळ्यामध्ये घ्या आनंद पावसाचा. आपल्या प्रवासाचा आनंद जो आहे तो द्विगुणित केलेला आहे.
मजा येते. पाच वाजून 51 मिनटं होत आहेत आणि आता आपण खामगाव बस स्थानकात पोहोचतोय. आता पाऊस पडला होता त्यामुळे काच क्लीन करतायत. अकोला छत्रपती संभाजीनगर आणि खामगावची बस आणि आपली बस छत्रपती संभाजीनगर अकोट. पुणे शेगाव पुणे शेगाव होती गेलेली बस हिरकणी. मी बोलले ते कळलं नाही. आपल्याच भेटून बस राहायचं तिकीट आहे तिथं राहायचं.
बस स्टॉप आहे. सात वाजून 19 मिनिट चिखली बस स्थानक. तर मित्रांनो, बसने आता आपल्या जेवणासाठी ब्रेक घेतलेला आहे. उपरपासून आपण चालतोय तर आता जेवणासाठी ब्रेक घेतलेला आहे आपल्या बसने. हॉटेलचं नाव पाहू शकता, हॉटेल मातोश्री व्हेज अँड फॅमिली रेस्टॉरंट. आणि आपली बस साकोली छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, संध्याकाळी 4 दरम्यान असं वाटलं होतं की चहासाठी आपली बस थांबेल, पण चहासाठी काही बस थांबलेली नव्हती. आणि आता 7:15 वाजलेत, त्यामुळे भूक पण लागलेली चांगलीच. तर मी आता मागवली डाळ खिचडी, म्हटलं जेवूनच घ्यावं. आता बघू चहाचं कसं काय होतं ते, या जेवायला. घेणार नव्हतो पण सकाळपासून काय आपण चहा पिलेलं नाही आहे, यावा. तर मित्रांनो, जेवण झालेलं आहे. आपण घेतली होती खिचडी आणि त्यानंतर चहा आणि एक पाण्याची बॉटल. टोटल 160 रुपये झालेलं आहे जेवणाचे. मागे बघा, लाईट जी ब्लिंक करते ती अकोला आगाराची शिवशाही बस आहे. दाल खिचडी, दाल खिचडी, दाल खिचडी. आपला बसमती राहिले चहा चायना पाहिजे की नाही का? बसून जाऊन तिकडं बसून मी काय करणार. देऊळगाव राजा किती काय 100 होणार नाही. जालना
बघू शकता सीटचं अरेंजमेंट. पाहू शकता जालना बस स्थानक. जालना बस स्थानकाची रिन्युएशन चालू आहे. तर मित्रांनो, रात्रीचे 11 वाजले आहेत आणि आता आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगर बसस्थानक सिडको येथे. आणि येथेच आता आपण आपला व्हिडिओ संपवतोय. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. हे समोर पाहू शकता छत्रपती संभाजीनगरचे सिडको बसस्थानक.